आज मुख्यमंत्र्यांनी अर्ज भरलेले अनेक भाजपचे उमेदवार आहेत ते आज अर्ज भरतात. काय वाटते विश्वास? आज मुख्यमंत्र्यांनी अर्ज भरला आहे. मुख्यमंत्र्यांची स्वच्छ प्रतिमा आणि सर्वांचं स्मितहास्याने स्वागत करणं यामुळे ते पॉप्युलर आहे आणि निश्चितपणे ते चांगल्या मतांनी निवडून येतील आणि भाजपही इथे चांगल्या प्रकारे निवडून येईल. कारण मोदीजी यांच्या नेतृत्वात ज्या प्रकारे केंद्र सरकारने गोव्याला मदत केली आहे आणि गोव्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरचं काम उभं राहिलं हे गोवेकरांनी बघितलं आहे, त्यामुळे गोवेकर निश्चित भाजपला प्रेफरन्स देत. खरं तर गोव्यामध्ये पारंपरिक प्रतिस्पर्धी तुमचा काँग्रेस आहे, मात्र यावेळी वेगळं चित्र पाहायला मिळते. तृणमूल काँग्रेस आला आहे, आपण जोरदार तयारी सुरू केली. म्हणूनच आत्ता गोव्यातली स्थिती अशी आहे की वेगवेगळ्या मतदारसंघात आम्ही वेगवेगळ्या लोकांशी त्या ठिकाणी लढतो आहे. एक सिंगल पोल भाजप आहे आणि भाजपच्या विरुद्ध वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे लोक हे त्या ठिकाणी त्यांनी समोर केले आहे पण याचा परिणाम होणार. खरं तर तुम्ही म्हटला होता की कलकत्त्यातून काही लोक बॅगा घेऊन येत आले, तशी काही परिस्थिती आहे? तृणमूल काँग्रेसने गोव्यामधली संस्कृती खराब करण्याचा जो प्रयत्न केला आणि अक्षरशः या ठिकाणी जो बाजार मांडला त्यामुळे गोवेकरांच्या नजरेतनं ते खाली गेले आणि त्यांच्या सोबत साथ दिल्यामुळे मगो पक्ष देखील मोठ्या प्रमाणात खाली गेला आहे. कारण मगो पक्षाची प्रतिमा यामुळे याकरता अडचणीत आली आहे की तृणमूलला गोव्यामध्ये हिंदू विरोधी पक्ष म्हणून या ठिकाणी त्याच्याकडे पाहिलं जातं आणि म्हणून तीच प्रतिमा आता मगो पक्षाकडे चालली आहे, त्यांना नुकसान. खरं तर मनोहर पर्रिकरांच्या मुलाला आणि श्रीपाद नाईकांच्या मुलाला उमेदवारी भाजपने नाकारली, याचा काय परिणाम होईल वाटतं? असं आहे की आम्हाला त्याचं दुःख आहे. खरं म्हणजे आम्ही या ठिकाणी पर्रिकरांना उत्पल्ला त्या ठिकाणी तिकीट द्यावं याकरता आम्ही 2-3 मतदारसंघात त्यांना सांगितले होते, पण त्यांचा आग्रह हा फक्त मला पणजीतच पाहिजे असा होता जे शक्य नव्हतं. त्यामुळे मला असं वाटतं की आम्हाला निश्चित याचं दुःख आहे. महाराष्ट्रातल्या संदर्भातला प्रश्न आहे, कारण काँग्रेसकडून सांगितलं जातं की 2013 भाजपचं टिपू सुलतानवरती प्रेम होता, भाजपच्या अनेक नगरसेवकांचा प्रस्ताव नाव देण्यात आणला होता आणि आता का भाजप? ते साक्षात दादांत खोटं बोलताय, असा कुठलाही प्रस्ताव भाजपने आणलेला नाही.